जिल्ह्यात मंगळवारी 127 नव्याने पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज नव्याने 127 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच आयसोलेशन वार्ड आणि विविध कोविड सेंटरमध्ये भरती असलेले 33 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील वडगाव येथील 50 वर्षीय पुरुष, उमरखेड शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील 65 वर्षीय पुरुष आणि आर्णी शहरातील मोमिनपुरा येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 127 जणांमध्ये 69 पुरुष व 58 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील 1 पुरुष व 1 महिला, पिंपळगाव येथील 1 महिला, मणिपाडा येथील 1 पुरुष, साणेगुरुजी नगर येथील 1 महिला, पाटीपुरा येथील 1 पुरुष, दलित सोसायटी येथील 1 पुरुष, यवतमाळ शहराच्या इतर भागातील 6 पुरुष व 7 महिला, वणी शहरातील 4 पुरुष, उमरखेड ढानकी येथील 1 महिला, उमरखेड शहरातील 6 पुरुष व 5 महिला, पुसद तालुक्यातील इसापूर येथील 2 महिला, श्रीरामपूर येथील 1 पुरुष, पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील 1 पुरुष व 4 महिला, शिवाजी वार्ड येथील 1 महिला, बालाजी पार्क येथील 1 पुरुष व 2 महिला, पुसद शहराच्या इतर भागातील 12 पुरुष व 11 महिला, पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथील 1 पुरुष, पांढरकवडा शहरातील 13 पुरुष व 12 महिला, नेर शहरातील खडकपुरा येथील 1 पुरुष व शहराच्या इतर भागातील 2 पुरुष, महागाव तालुक्यातील बेरदरी येथील 9 पुरुष व 5 महिला, घाटंजी तालुक्यातील अकोला बाजार येथील 1 पुरुष, दिग्रस शहरातील 3 पुरुष व 1 महिला, दारव्हा शहरातील 4 पुरुष व 2 महिला, राळेगाव येथील 1 महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या 33 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 587 आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1886 झाली आहे. यापैकी 1250 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर जिल्ह्यात 49 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डात 142 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 60 नमुने पाठविले असून सुरुवातीपासून आतापर्यंत 29,011 नमुने पाठविले आहे. यापैकी 27,741 प्राप्त तर 1,270 अप्राप्त आहे. तसेच 25,855 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.